सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 5 जून 2020 सकाळचे 7 झाले. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. निसर्ग चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांचे, पशुधनाचे आणि शेतीचे नुकसान झाले आहे. अकोले तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात 4 जखमी आहेत. 23 जनावरे दगावली असून 632 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील सुमारे 531 कच्ची घरे वादळामुळे कोसळली आहेत. बोरबनमध्ये घराची भिंत अंगावर पडून एक शेतकरी जखमी झाला. आतापर्यंत 7 जनावरे दगावल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर तालुक्यात 450 हेक्टर क्षेत्रातील फळपिकांचे नुकसान झाले आहे. श्रीरामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे अंगावर पडल्याने 2 जनावरांचा मृत्यू झाला. 20 घरांसह शेती पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागातील मंजूर कोल्हापूर बंधाऱ्याचे अर्धवट काम गोदावरी नदीला आलेल्या पाण्यात वाहून गेले आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरण पाणलोटात वेगाने पाणी आले. त्यामुळे नांदूर मधवेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले. 6 तासांनी हे पाणी बंद करण्यात आले. वादळामुळे जिल्ह्यातील 605 गावात अंधार झाला होता. वादळात 1097 खांब पडल्यामुळे जिल्ह्यातील 7046 रोहित्रे बंद पडली होती. शर्थीचे प्रयत्न करून 80% वीज प्रवाह पुन्हा सुरळीत केल्याचा दावा महावितरणने केला आहे. पुणे संगमनेर नाशिक मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या मार्गासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव दिला होता. आता राज्य सरकारच्या मान्यतेकडे लक्ष असेल. गुरुवारी दिवसभरात नगर जिल्ह्यात कोरोनाचे 18 रुग्ण सापडले. नगर शहरात 8, शेवगाव तालुक्यात 4, संगमनेर आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी 2 आणि राहाता व पाथर्डी तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्णाचा यात समावेश आहे. दरम्यान यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या द्विशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आतापर्यंत 90 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोपरगाव शहरातील महिला डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत उघड झाले आहे, अशी माहिती तहसीलदार योगेशचंद्र यांनी दिली आहे. राहाता तालुक्यातील निमगाव येथील भाजी विक्रेती महिला गुरुवारी कोरोनामुक्त झाली. मात्र तिच्या 29 वर्षीय दुसऱ्या मुलाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. संगमनेर शहरातील कोलेवाडी येथील 1.5 वर्षीय बालिकेसह नवघर गल्ली येथील 32 वर्षीय तरुण कोरोनाबाधित आढळला आहे. देशातील कार्यक्षम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्या 5 मध्ये आहेत. ही राज्यासाठी अभिमानास्पद बाब आहे असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. मंत्र्यांमध्ये आपले मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे हे पहिल्या 5 मध्ये आले. खरं म्हणजे ही गोष्ट आमच्या सर्वांकरता आणि महाराष्ट्र राज्याकरता सुद्धा अभिमानास्पद आहे. एक नेतृत्व म्हणजे कसं करावं आणि त्यामध्ये 3 पक्षांचं सरकार आहे. वेगवेगळे असे विचारधारा ज्यावेळेस आहे त्यावेळेस सर्वसामान्य माणूस केंद्रीभूत मानून काम कसं करता येईल याचं एक मूर्तिमंत उदाहरण सध्याचं राज्य सरकार आहे. आणि मला वाटतं त्याचं नेतृत्व यशस्वीरीतीने करणारे माननीय मुख्यमंत्री यांचं आपण सर्वांनी अभिनंदन केलं. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील जून महिन्याची मदत आज 5 जून पासून खात्यावर वर्ग केली जाणार आहे. यासाठी वेळापत्रक आखून देण्यात आले असून पैसे काढण्यासाठी गर्दी न करता ATM चा वापर करा असे आवाहन अग्रणी बँकेने केले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा नेवासा ते पंढरपूर पालखी दिंडी सोहळा कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय आजपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी उघडणार आहेत. पेपर तपासणे, निकाल तयार करणे, ऑनलाईन शिक्षणाची तयारी करणे यासाठीच परवानगी देण्यात आली आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा देशदूत .com या वेबसाईटला भेट द्या. नमस्कार.